आपण कॉमर्स घेतलं असतं तर आपण पुढे एमबीए वगैरे करू शकलो असतो. तर इथे येण्यासाठी फक्त कॉमर्सचीच गरज आहे का? नाही, हा मोठा गैरसमज आहे. कारण तुम्हाला जेव्हा एमबीए साठी यायचं असतं, म्हणजे व्यवसाय प्रशासनासाठी जेव्हा तुम्हाला प्रवेश हवा असतो या कोर्ससाठी, तर याच्यामध्ये कुठल्याही शाखेचा पदवीधर जो असतो तो याला एलिजिबल असतो. आणि त्यामुळे कॉमर्सचा विद्यार्थ्यांनी किंवा ज्याला फायनान्सचं बॅकग्राऊंड आहे किंवा व्यवसाय जो शिकलेला आहे तोच विद्यार्थी हा एमबीए करू शकतो हा गैरसमज आहे. आता आमच्याकडे जर तुम्ही बघितलं तर माझ्या महाविद्यालयामध्ये एमबीएचं शिक्षण घेण्यासाठी जवळजवळ 60% इंजिनियर्स येतात. त्याच्यामध्ये 10% बीएससी आणि कलाशाखेतल्या विद्यार्थ्यांनी आमच्याकडे येतात. आणि जेव्हा ते शिक्षण घेतात तेव्हा अशा प्रकारचा कुठलाही आम्हाला हे जाणवत नाही की इंजिनिअरिंगची विद्यार्थिनीच एमबीए करू शकते किंवा तिचंच अध्ययन चांगलं असू शकतं किंवा हीच विद्यार्थिनी कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये जाऊ शकते. कारण हा एमबीए जो कोर्स आहे हा पूर्णतः इंटरडिसिप्लिनरी अशा प्रकारचा आहे. मग या ठिकाणी ज्याप्रमाणे तुम्हाला ॲनालिटिकल ॲबिलिटी ज्याला आपण म्हणतो, संख्याशास्त्राचं ज्ञान ज्याला म्हणतो, तर ते ॲनालिसिससाठी लागतं, विश्लेषणासाठी लागतं. त्याचप्रमाणे तुम्हाला काही सायकोलॉजीचे नियमसुद्धा माहिती पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला असं लक्षात येईल की मानवी व्यवस्थापन ज्याला HR म्हणतो की त्याचंही ज्ञान तुम्हाला आवश्यक असायला पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला इतर ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्ञानाची गरज असते. तर एमबीए इज अ बंच ऑफ थॉट्स अँड बंच ऑफ नॉलेज, म्हणजे परिपूर्ण अशा प्रकारचा व्यवस्थापक इथे तयार केला जातो एमबीएच्या माध्यमातून. त्यामुळे कुठल्याही शाखेचा विद्यार्थी पदवीधर हा याला पात्र असतो. आणि माझं असं आव्हान आहे की कोणी अशा प्रकारचे गैरसमज करू नये. तुम्ही तुमच्या नजीकच्या एमबीए कॉलेजला जाऊन भेट द्यावी, काउन्सिलिंग करून घ्यावं आणि नक्की ह्या एमबीएच्या क्षेत्राकडे तुम्ही वळावं आणि व्यवस्थापक म्हणून तुम्ही एक चांगलं नाव कमवावं. आणि दुसरं मला एक सांगावं असं वाटतं की मी असं का म्हणतो तुम्हाला की एमबीए जास्तीत जास्त संख्येने आपल्याकडे झाले पाहिजे. एक अशा प्रकारची म्हण आहे ती की कुठलाही देश हा अविकसित नसतो तर तो अव्यवस्थापित असतो, म्हणजे अंडर डेव्हलप नाही तर अंडर मॅनेज असतो. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात रिसोर्सेस उपलब्ध आहेत, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आमच्याकडे पाणी कमतरता आहे कारण त्याचं व्यवस्थापन नाही. आमच्याकडे फर्टाईल लँड आहे, आमच्याकडे सूर्यप्रकाश जो आहे तो अक्षरशः तुम्हाला युरोपामध्ये सूर्य पण दिसत नाही. आमच्याकडे वारा छान आहे, विंड एनर्जी आम्ही मोठ्या प्रमाणात निर्मित करू शकतो. आमच्याकडे मनुष्यबळ हे अत्यंत मोठ्या प्रमाणात आहे. या सगळ्या घटकांचा, या सगळ्या संसाधनांचा वापर आपण व्यवस्थापनाच्या माध्यमातून देश प्रगत करण्याकडे नेऊ शकतो. त्यामुळे आम्ही आता जे अंडर मॅनेज्ड अशा ज्या स्थितीमध्ये असू ते मॅनेज आणि प्रॉस्परस अशा दिशेने आम्ही वाटचाल करू शकतो. आणि देशाला मोठ्या प्रमाणात व्यवस्थापकांची जी गरज आहे ती गरज पूर्ण करण्यासाठी आपल्या भारतातले सगळे MBA महाविद्यालय जे आहेत ते सक्षम आहेत. आणि त्यामुळे कुठल्याही शाखेच्या पदवीधराने नक्की MBA करावं आणि त्यांनी व्यवस्थापक म्हणून पुढे जावं असं माझं सगळ्यांना आवाहन आहे. सर, या माहितीमुळे खरंच खूप गैरसमज दूर झाले आहेत आपल्या प्रेक्षकांचे. सर, मला अजून एक तुम्हाला असं विचारायचं वाटतं की महिलांची या क्षेत्रातील भूमिका नक्की काय असते? फार सुंदर प्रश्न तुम्ही विचारला, महिलांची भूमिका काय असते. कारण मी मगाशीच सांगितलं की आता जेंडर डिफरन्स, लिंगभेदावर आधारित अशा प्रकारची रचना आणि आपल्या घटनेमध्ये पण नमूद केलेलं आहे. आपण समानता या तत्वावर सगळीकडे काम करत असतो आणि त्याच्यामुळे गुणापूजा स्थानम गुणेशु न च लिंग न च वयः असा एक संस्कृत श्लोक आहे, गुणांची पूजा. त्यामुळे महिला आणि पुरुष असा भेदभाव न करता जे व्यावसायिक क्षेत्र आहे, जे कॉर्पोरेट क्षेत्र आहे, त्यामध्ये महिलांना समान संधी आहे. आता तुम्ही जर बघितलं तर महिलांना व्यवस्थापक म्हणून कशा प्रकारचा प्रभाव किंवा योगदान करता येतं कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये, व्यवस्थापनाचे स्तर असतात, दीज आर कॉल्ड मॅनेजमेंट लेव्हल्स. मग त्याच्यामध्ये अगदी टॉप असते, त्याच्यामध्ये मिडल असते आणि बॉटम असते.
मग मिडल मिडल मध्ये मिडल अप्पर असते, मिडल मिडल असते आणि लोअर मिडल असते आणि ऑपरेशन लेवल असतं. म्हणजे वरिष्ठ स्तरावर स्ट्रॅटेजिक अशा प्रकारचा विचार केला जातो, ज्याला आपण व्यूहरचना तयार करणं, अत्यंत क्रिएटिव्ह आणि प्रगल्भ अशा प्रकारचा आउट ऑफ बॉक्स थिअरीवर आधारित विचार करणं आणि वेगळ्या प्रकारची व्यवसायाला दिशा देण्यासाठी एक अशा प्रकारची एक ज्याला आम्ही कन्सेप्च्युअल ॲज वेल ॲज द प्रॅक्टिकल जो प्लॅन असतो तो तयार केला जातो. तुम्हाला असं लक्षात येईल की सगळी नावं तुम्हाला माहिती आहेत की इंदिरा नुई सारखं नाव आहे. ही भारतातनं तयार झालेली ही महिला व्यवस्थापक जगामध्ये तिचं नाव आहे. चंदा कोचरांनी ज्या पद्धतीने रिटेल बँकिंग क्षेत्रामध्ये बदल घडून आणले, अरुंधती भारद्वाज ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात बँकिंग क्षेत्रामध्ये काम करत आहेत. तुम्हाला नीता अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव आहे. महिलांची जी साखळी आहे ती खूप मोठी आहे आणि त्यामुळे महिला या वेगवेगळ्या स्तरावर कुठल्याही प्रकारचं कार्य, टेक्नोक्रॅट्स असू दे, व्यवस्थापक असू दे किंवा याचा एक संगम असू दे, फार सुंदर पद्धतीने त्यांची भूमिका पार पाडतात असं तुम्हाला लक्षात येईल. नक्कीच सर, शिक्षणाच्या वाटामध्ये ही चर्चा आपली अशीच अजून पुढे सुरू राहणार आहे. मी अजून प्रश्न सरांना विचारणार आहे, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची.